नमस्कार, अस्मिता विजन फास्ट न्यूज बुलेटिनसाठी मी सुमित गाडेकर। रक्त तपासणीच्या नावाखाली पैसे उकळण्याचा नवा ट्रेंड सुरू। पोलिसांकडे अनेक तक्रारी। आठवड्याभरात 3 लॅब टेक्निशियन्सची झाली फसवणूक। इलेक्ट्रिक बससाठी 2 ठिकाणी चार्जिंग स्टेशन। ढेंगळे पाटील यांची माहिती। बस खरेदीचा कृती आराखडा तयार करणार। रेशनचा काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक। जिल्हा प्रशासनाची माहिती। महापालिका विधान सल्लागाराच्या विभागीय चौकशीचा दिला प्रस्ताव। आयुक्तांचा निर्णय। 20 मे रोजी सर्वसाधारण सभेत होणार चर्चा। राज्य शासनाने मागितली अस्थायी डॉक्टरांची माहिती। 37,000 कोरोना योद्ध्यांना अद्याप ही दुसऱ्या डोसची प्रतीक्षा। लशीचा तुटवडा। रांगेत नंबर येण्याआधीच डोस संपत असल्याच्या अनेक तक्रारी। कोरोना निर्मूलनाचा लढा यशस्वी करण्यासाठी कोणतीही उणीव ठेवू नका। आमदार तानाजी सावंत यांचे आदेश। प्रशासनासमवेत विविध उपाययोजनांचा घेतला आढावा। उपचार आणि अंत्यसंस्कारासाठी सर्वाधिक नागरिक पुण्याकडे। ई पाससाठी 18,000 अर्ज। 6,000 नागरिकांना दिले जिल्हा सोडण्याची पास। कोरोना संबंधी सर्व नियमांचं पालन करत रमजान ईद साजरी। महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी विनम्र अभिवादन। दुसऱ्या लाटेत यंत्रणेची तारांबळ। तिसऱ्यासाठी देणार सज्जतेचं बळ। 1,000 ऑक्सिजन बेड। जिल्हा महिला आरोग्याचे काम पूर्ण करणार। उजनी पाण्या प्रश्नाचा लढा सर्वपक्षीय करण्यासाठी उद्या सोलापुरात लोकप्रतिनिधींची बैठक। माजी आमदार नारायण पाटील, संजय कोकाटे यांची माहिती। कोरोना रुग्ण सेवा आणि मदत कार्यासाठी शिवसेनेची समिती गठीत। उत्तम प्रकाश खंदारे अध्यक्ष तर शिवसेना महिला जिल्हा संघटिका अस्मिताताई गायकवाड असणार उपाध्यक्षा। ही लस भारतात दाखल। सिंगल डोस ही लवकरच येणार। हैदराबादमध्ये दिला पहिला डोस। पुढील आठवड्यात बाजार होणार उपलब्ध। देशात लवकरच आणखी 5 लसी येणार। नीती आयोगाची माहिती। 4 लसींचं उत्पादन भारतात होणार। जिल्ह्यात 24 तासात 1,724 जणांची कोरोनावरणी केली मात। 39 जणांचा झाला मृत्यू। 2,155 रुग्ण ही नव्याने वाढले।